निवडणुकीला जो माणूस सामोरे जायला तयार नाही, हिंमत नाही आहे, तो गुंतवणूक काय आणू शकतो? 2020 पासून आत्तापर्यंत उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, अजित पवारसाहेब उपमुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरात साहेब रेव्हेन्यू मिनिस्टर होते, देसाईसाहेब उद्योगमंत्री होते, ह्या सगळ्यांनी मिळून 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो आहे. त्याच्यातून साधारण 99% जे काही MOUs आपण साईन केले ते एक्झिक्यूट झाले, तिथे काम झालं. 2 मला वाटतं चायनीज कंपनी होत्या, त्यांना MEANनीच सांगितलं की ह्यांच्याबरोबर करार तुम्ही करू नका, पुढे एक्झिक्यूट करू नका, ते आपण थांबवलं होतं. ह्याच्याही पुढे जाऊन डॅवॉसमध्ये आत्ता मेमध्ये गेल्यानंतर मी, सुभाष देसाई साहेब आणि नितीन राऊत साहेब, केंद्रीय सरकारचं डेलिगेशन होतं, इतर 6 डेलिगेशन्स वेगळ्या वेगळ्या राज्य सरकारचे होतं, तसं महाराष्ट्राचं होतं. महाराष्ट्रानी पहिल्यांदा 80,000 कोटी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे करार आपण तिथे साईन केलेले होते. बरोबर आहे, म्हणजे केंद्र सरकार हेच होतं, महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं होतं, तरी डबल इंजिन चालू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का गेलं? म्हणजे आमचं केंद्राबरोबर चांगलं चाललेलं होतं. काय उत्तर जन उत्तर आता उत्तर मला वाटतं लोक देत आहेत. आणि हा तुम्ही विचार करा की कुठे ना कुठेतरी हे जगजाहीर होत आहे की ह्या सरकारवर, ह्या खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही, ना तुमचा आहे, ना माझा आहे, ना उद्योजकांचा. नाही नाही, एक काय राज्यात इन्स्टेबिलिटी आल्यामुळे काय होणार, निवडणुकीला जो माणूस सामोरे जायला तयार नाही, हिंमत नाही आहे, तो गुंतवणूक काय आणू शकतो? ठीक आहे ना, पण मी त्यांच्याबरोबर बसत नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी जे विचारलं ते कदाचित मी करत नाही म्हणून त्यांना वाईट वाटत असेल. पण तुम्ही बघा, काल खाती वाटप वेगळं झालेलं आहे, रिशफल झालेलं आहे. काल उद्योगमंत्र्यांनी शेतीबद्दल ट्विट केलेलं आहे, कृषीमंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातलेला आहे. आणि कृषीमंत्री कोण आहेत हे जेव्हा मी शेतकऱ्यांना विचारलं तेव्हा बिचाऱ्यांना माहिती नव्हतं की कृषीमंत्री कोण आहेत, कारण बांधावर कोणी आलं नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री कोण आहेत हे माहिती नाही. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र चाललाय कुठे नेमका, हा विषय महत्त्वाचा आहे.